जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा, जय राम, हरे कृष्ण च्या जयघोषात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोन्याची झळाळे असलेल्या तब्बल 1 कोटी रुपयांच्या भव्य देवाराचे अनावरण झाले. भगवान राधाकृष्ण, भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा तसेच हरिनाम आंदोलनाचे प्रणेते चैतन्य महाप्रभू व नित्यानंद महाप्रभू यांच्या मूर्ती या उत्कृष्ट कोरीवकाम केलेल्या देवाऱ्यांमध्ये कात्रज कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिरामध्ये विराजमान झाल्यात. आचार्य भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावामृत संघ इस्कॉनच्या पुणे मंदिरातर्फे श्री श्री राधा वृंदावन चंद्र मंदिराच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 5 दिवसीय उत्सवाचा समारोप इस्कॉनमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात झाला. यावेळी परमपूज्य लोकनाथ स्वामी, चंद्रमौली स्वामी महाराज, नरसिंह आनंद प्रभू, गौरांग प्रभू, आमदार श्रीकांत भारतीय, उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजेश पांडे, माजी आमदार योगेश टिळेकर, इस्कॉन पुणेचे जयदेव प्रभू, रसविग्रह प्रभू, रेवतीपती प्रभू, श्वेतद्वीप प्रभू, नटवर प्रभू यांच्यासह मंदिरातील भाविक, साधुगण, ब्रह्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तांच्या देणगीतून उज्जैन येथून साकारलेल्या देवाऱ्याचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. विविध सामाजिक धार्मिक संस्थांच्या माध्यमातून कार्यरत असलेले चरणजीत सिंग, महेश सूर्यवंशी, किशोर चव्हाण, अंकुश मेहता, किशोर यनपुरे, अशोक गुंदेजा आदींचा विशेष सन्मान देखील यावेळी करण्यात आला. तसेच मंदिर उभारणीत योगदान देणाऱ्यांना गौरवण्यात आले. श्री राधाकृष्णाचे नौकाविहार उत्सव अन्नकोट महोत्सवामध्ये 450 प्रकारचे नैवेद्य, आकर्षक रोषणाई, उत्सवात दररोज सुमारे 50,000 भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. तसेच अमेरिका, लंडन, बहारीन आणि जगभरातल्या अनेक मंदिरांमधून सुमारे 25 वेगवेगळे कीर्तन समूह येथे आले होते. मागील 5 दिवस रात्रंदिवस विविध प्रकारचे कीर्तन मंदिरामध्ये सुरू होते, अशी माहिती संपर्क प्रमुख संजय भोसले, जनार्दन चितोडे यांनी दिली. Mm-hmm.